मेरे YouTube चैनल राज एजुकेशन में आप सभी का स्वागत है ये वीडियो एंड तक देखें और मेरे YouTube चैनल राज एजुकेशन को लाइक शेयर एंड सब्सक्राइब जरूर कीजिए राज एजुकेशन चैनल मध्य आप सर्वे स्वागत आहे दावी उत्तीर्ण आई टी आई करू आई टी आई लवेश घे इच्छिना उम्मेदवार महत्वाचार सूचना अपंगत्व उमेदवार करता आरक्षण काय आहे व अनाथ उमेदवारांकरता आरक्षण काय आहे हे या व्हिडिओमध्ये आपण बघूया द राईट्स ऑफ पर्सन विथ डिसेबिलिटी ॲक्ट दोन हजार सोळा तरतुदीच्या अनुषंगाने केंद्रीय प्रवेश पद्धती अंतर्गत उपलब्ध जागांच्या पाच टक्के जागा प्रत्येक औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये अपंग उमेदवाराकरता आरक्षित असतील अपंगत्वा प्रकार पी डब्लू डी वन ब्लाइंडनेस एंड लो विजन पी डब्लू डी टू डीप एंड हार्ड ऑफ हियरिंग पी डब्ल्यू डी थ्री लोकोमोटर डिसेबिलिटी इंक्लूडिंग सेरेब्रल पैलसी लेप्रसिक्युअर्ड ड्वारिसम एसिड अटैक विक्टिम एंड मुस्कुलर डिस्ट्रॉफी पी डब्ल्यू डी फोर ऑटिजम इंटलेक्चुअल डिसेबिलिटी स्पेसिफिक लर्निंग डिसेबिलिटी एंड मेंटल इलनेस पी डब्ल्यू डी फाइव मल्टीपल डिसेबिलिटीज फ्रॉम अमांगस्ट पर्सन अंडर क्लाजेस पी डब्ल्यू डी वन टू पी डब्ल्यू डी फाईव असे अपंगत्वाचे प्रकार आहेत आणि शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेतील व्यवसायाचे प्रशिक्षण हे प्रात्यक्षिकभिमुख असल्यामुळे अपंग वर्गातील उमेदवारांना व्यवसायानुरूप पात्रता प्रपत्र एकमध्ये दिलेली आहे अपंग उमेदवाराच्या त्याच्या शारीरिक अपंगत्वाच्या प्रकारानुसार पात्र असलेल्या व तयार करण्यात आलेल्या गुणवत्ता यादीमध्ये पाच टक्के जागा आरक्षित ठेवण्यात येतील मूळ जिल्ह्यांसाठी असणाऱ्या जागांसाठीच या जागाचे वाटप होईल प्रत्येक अपंग प्रवर्ग वारीला एक टक्के जाग जागा देणे आवश्यक आहे सर्वसामान्य अपंगांसाठी राखीव असणाऱ्या जागांसाठी एकच गुणवत्ता यादीनुसार प्रवेश समर्थनीय नाही अपंग उमेदवाराला शिल्पकारागीर प्रशिक्षण योजनेअंतर्गत व्यवसायाला प्रवेश मिळाल्यानंतर प्रशिक्षण कार्यक्रमात कोणतीही सूट सुविधा दिल्या जाणार नाहीत याची नोंद घ्यावी अपंग उमेदवाराला शैक्षणिक पात्रतेत सूट मिळणार नाही अपंगाच्या आरक्षणाच्या दाव्यासाठी सादर केलेले अपंगत्वाचे प्रमाणपत्र अपंगत्व कायमस्वरूपी असून त्याचे प्रमाण चाळीस टक्केपेक्षा जास्त आहे असा स्पष्ट उल्लेख असला पाहिजे अपंगाच्या आरक्षणाकरिता फक्त वैद्यकीय मंडळाकडून दिलेले प्रमाणपत्र विचारात घेतले जाईल म्हणजेच सिव्हिल सर्जनचे सर्टिफिकेट आवश्यक आहे अनाथ मुलांना समांतर आरक्षण बालनियाय्य हो। मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम दोन हजार पंधरा अन्वये काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या अनाथ निराधार बालकांना संस्थेतून बाहेर पडल्यानंतर जातीचा दाखला नसल्यामुळे विविध शासकीय लाभापासून वंचित राहावे लागते त्यामुळे अनाथ मुलांना राज्य शासनाच्या विविध सवलतीचा लाभ घेता यावा याकरिता महिला व बाल विभाग विकास विभाग शासन निर्णय क्रमांक अमुजा दोन दोनशे बारा का तीन दिनांक दोन चार दोन हजार अठरावे शिक्षण व नोकरी यामध्ये खुल्या प्रवर्गातून एक टक्के समांतर आरक्षण लागू करण्यात आलेले आहे त्यानुसार केंद्रीय प्रवेश पद्धती अंतर्गत उपलब्ध जागांच्या एक टक्के जागा अनाथ मुलांना आरक्षित असतील त्यासाठी उमेदवारांनी खालील अटी व सर्तीची पूर्तता करणे आवश्यक आहे बालगृहातील व इतर अनाथ मुलांपैकी महिला व बालविकास विभागाकडून देण्यात येणारे अनाथ प्रमाणपत्र असणाऱ्या मुलांसाठीच हे आरक्षण लागू राहील ज्या मुलांच्या कागदपत्रावर कोणत्याही जातीचा उल्लेख नाही व ज्यांचे आईवडील काका काकू -का आजी आजोबा व इतर नातेवाईक यापैकी कोणीही कोणतीही माहिती कोणाबाबतही माहिती उपलब्ध नाही अशा मुलांनाच अनाथ आरक्षण लागू राहील संबंधित प्रवेशपत्रिकेत प्रक्रियेत अनाथ उमेदवार उपलब्ध न झाल्यास आरक्षणाचा अनुशेष पुढे न उडता खुल्या प्रवर्गातून गुणवत्तेनुसार इतर उमेदवारास प्रवेशास पात्र ठरतील शिक्षणाअंतर्गत शिष्यवृत्ती वसतिगृह व वा व्यावसायिक शिक्षणाअंतर्गत शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजनेअंतर्गत सादर आरक्षण लागू राहील अनाथ मुलांसाठी लागू असलेले एक टक्का आरक्षण विहित करण्यात आलेली पात्रता पूर्ण न करणाऱ्या व या आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या अनाथ उमेदवारांना नियम क्रमांक आठ गुणवत्तेसाठी गुणाधिक्य प्रमाणे गुणाधिक्य लागू राहणार नाही तथापि अनाथ मुलांसाठी लागू असलेले एक टक्का आरक्षणासाठी विशिद्ध करण्यात आलेली पात्रता पूर्ण न करणाऱ्या उमेदवारां अनाथ उमेदवारांना नियम क्रमांक आठ गुणवत्तेसाठी गुणाधिक्य प्रमाणे गुणाधिक्य लागू राहील अशा प्रकारे अनाथ मुलांना एक टक्का आरक्षण हे आय टी आय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया दोन हजार वीससाठी लागू राहील अशा प्रकारे अपंग उमेदवार व अनाथ उमेदवारांना आरक्षण उपलब्ध आहे अपंग उमेदवारांसाठी पाच टक्के आरक्षण आणि अनाथ मुलांसाठी एक टक्का आरक्षण आपण राज एज्युकेशन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्यावं जेणेकरून आपल्याला नियमित नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील धन्यवाद